वासिंजवळील दहागाव येथील कल्पेत देसले वय 32 या युवकाचा जिलेटिन कांड्यांच्या स्फोटात मृत्यू. घातपात असल्याचा नातेवाईकांचा संशय. हत्या की अपघात, पोलीस तपास सुरू. स्फोट तपास यंत्रणा, श्वान पथक, ATS, गुन्हे अन्वेषणार्थ विभाग अधिकारी घटनास्थळी दाखल. काल रात्री 10 सुमारास ही भयानक घटना घडली. मुंबई नाशिक महामार्गावरील कोशिंबीजवळील शेतातील एका पत्रा शेडच्या बाहेर कल्पेत देसलेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळला. जिलेटिनचा स्फोट करून कल्पेत देसले याला उडविल्याचा अंदाज. 25-30 फुटाच्या अंतरापर्यंत पडले मृतदेहाचे छिन्नविछिन्न तुकडे तुकडे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील JJ रुग्णालयात पाठविला असून घटनेचा पुढील तपास क्राईम ब्रँच, बॉम्ब शोधक पथक व पडघा पोलीस करत आहेत.